नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय काळ्या आळूच्या पानापासून एक नवीन जबरदस्त अशी रेसिपी तुम्ही या अगोदर कधीही रेसिपी पाहिली नसणार आणि एका आळूच्या पानापासून सर्व फॅमिलीला पुरेल अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे तर सर्वप्रथम इथे मी एक आळूचं पान घेतलेलं आहे मोठं पान घेतलेलं आहे तर या पानाचे आपल्याला डेट काढायचे आहेत मधल्या बघित मोठे जे डेट असतात अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला काढायचे आहेत जे बाकी छोटे छोटे आहेत ते आपल्याला नाही काढायचे फक्त मोठ्या आकाराचे जे डेट आहे तेवढे काढायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता हे पान आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तर जसा तुम्हाला पानाला आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता तर मी त्रिकोणी आकारामध्ये याला कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे सर्व पानं आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊयात तर इथं मी आळूची सर्व पानं कट करून घेतलेली आहेत सर्व म्हणजे एकच पान होतं आणि हे पानं आता कट केलेली पानं आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहेत अशा पद्धतीने डीप करायची आहेत तर ह्या पानांना खाज येते त्यामुळे याची खास जाय जाण्यासाठी आपल्याला आंबट काहीतरी घालायचं आहे तर मी याच्यामध्ये लिंबू पिळणार आहे तुमच्याकडे आमसूल किंवा चिंच वगैरे असेल तर तीही तुम्ही टाकू शकता तर इथं पाहू शकता मी अर्ध लिंबू पिळणार आहे याच्यामध्ये तर इथे मी पूर्ण अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्याचं साल देखील याच्यामध्ये टाकून हे आपण दहा ते वीस मिनिटांसाठी असंच भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी बाऊलमध्ये दोन चमचे मी बेसन घेत आहे त्यानंतर दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर एखादं पीठ नसेल तर स्किप केलं तरी चालतं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर इथे घेतलेला आहे चवीनुसार मीठ दोन चिमुडभर हिंग आणि याच्यामध्ये घालायचा आहे ठेचा अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेचा एक चमचा अर्धा चमचा लिंबाचा रस आळूच्या पानांना खाज असते त्यामुळे घालायचं आहे आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये दोन चमचे कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सर्व इंग्रेनेट आपण मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं एकदम सैलसर पण नाही आणि एकदम घट्टसर पण नाही तर मीडियममध्ये आपल्याला पाण्याला जसं चिटकेल अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी होताला जाऊ नका थोडं थोडं पाणी ॲड करत त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी बॅटर तयार केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं पाण्याला चिकटेल अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर बॅटर आपलं तयार आहे आणि तोपर्यंत मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं तव्याला पूर्ण ये पसरून घेऊया तसं ते ठेवली होती आपली आळूची पानं आता आळूचं एक पान घ्यायचं छोटंसं आणि ते झटकवायचं आहे पाणी पूर्ण झटकवून घ्यायचं आहे आता हे पान आपल्याला बॅटरमध्ये डीप करायचं आहे डीप करताना पूर्ण जे पीठ आहे ते अशा पद्धतीचं पानाला लागलं पाहिजे तुम्ही पाहू शकता आता हे पान आपण या तव्यावर हळूवारपणे सोडून देऊयात अशा पद्धतीने सोडायचं आहे तर तव्यावर जेवढी मावतील पानं तेवढी आपल्याला याच्यामध्ये सोडूयात इतकी टेस्टी आणि जबरदस्त ही रेसिपी लागते फर्स्ट टाईमला मी केली तरी पण सुद्धा कुरकुरीत ख्रिस्पी लहान मुलांना तो खूप आवडते आणि कमी तेलामध्ये पूर्ण फ्राय केला तरी चालतं आणि हाफ फ्राय केला तरी चालतं कारण की हाफ फ्राय केलं की तेलकट जास्त होत नाही फुल फ्राय केलं की तेलकट होतं त्यामुळे हाफ फ्रायच करा अशा पद्धतीचं तेल कमी लागतं आपल्याला तर तव्यावर इथे मी तीन पानं सोडलेली आहेत आणि तेल थोडंसं घाटल्यानंतर हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे तेल जर थोडंसं पानांना लागलं पाहिजे आता एका साईड एका बाजूने छान अशी भाजली गेलेली आहेत आता ही जा बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्याही साईडनं कुरकुरीत क्रिस्पी अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पाना ही आळूची पानं दुसऱ्याही साईडनं कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन कलरवर मी भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर, कलर। आता ही पानं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मधल्या कोणत्याही वेळेला तुम्हाला जर अशा पद्धतीत चटपटीत पदार्थ खावा वाटला तर झटपट असा हा पदार्थ नक्की बनतो आणि जास्त नाही खटपट खावं लागेल त्याला तर मंडळी हा नवीन पदार्थ मी बनवलेला आहे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी एका आळूच्या पानापासून हाच खूप सारा असा सर्व फॅमिलीला पुरेल अशी रेसिपी बनवलेली आहे सो मंडळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा जर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका तसंच मंडळी तुम्ही चॅनल माझ्या पहिल्यांदा असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन रेसिपीला भेटू तोपर्यंत बाय